ब्रॉट टू यू बाय वी गार्ड. शिवसेना नेते भास्कर जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली होती, त्यानंतर तुमच्यावरती जी विदर्भाची जबाबदारी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आढावा घेतलाय. तर मिशन विदर्भ जे आहे ते तुम्ही सुरू केलेलं आहे, काय त्याबद्दल माहिती आणि काय सांगाल त्याबद्दल? असं आहे की विधानसभेच्या निवडणुकातून निवडणुकीच्या करता म्हणून माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी वेगवेगळ्या नेत्यांवर वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी दिलेली आहे, त्याच पद्धतीनं माझ्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे. आणि या पूर्व विदर्भामध्ये जो भाग माझ्या नेतृत्वात दिलेला आहे तिथे 28 विधानसभेच्या जागा आहेत. 2019 साली शिवसेना आणि भाजपा म्हणून त्या 19 जागा जिंकलेल्या होत्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागा जिंकल्या होत्या, भाजपा शिवसेनेनं 14 जागा जिंकल्या होत्या. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ स्टेबल. और नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. त्यामुळे आता भाजपाचे नी आमची युती नाही, शिंदे गटाबरोबर काही लोक गेलेत, त्यामुळे 14 जागांवर तिथं आम्ही चाचपणी केली, अभ्यास केला, भविष्यातले उमेदवार इच्छुक कोणकोण आहेत त्यांची एकंदरीत यादी तयार केली, त्यांना एकत्र बसवून तुम्ही कसे निवडून येणार ह्याची व्यवस्थितपणे माहिती घेतली आणि असा एकंदरीत सर्वंकष एक रिपोर्ट मी आदरणीय उद्धव साहेबांना त्या ठिकाणी देणार आहे आणि मग पुढचा निर्णय ते घेतील. लोकसभेमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्व विदर्भामधून एकतरी ठाकरे गटाला जागा मिळावी यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील होतात, अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतात, परंतु महाविकास आघाडीमध्ये ती जागा मिळाली नाही आणि काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी अनेक झाले आणि त्या ठिकाणी आता काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढते, त्याच्यामुळे विधानसभेमध्ये काँग्रेस ताकद दाखवू शकतं. उनका बॅकअप सिर्फ कलता और हमारा जानता. We got inverter battery का चमत्कार. असं आहे की आमची निवडून आलेली जागा रामटेकची ही आमच्याकडे राहावी याच्याकरता खूप मी प्रयत्न केला. माझी अपेक्षा होती ती जागा राहिलीच पाहिजे, आमची निशाणी नवीन आहे, त्या निमित्तानं निशाणी लोकांपर्यंत गेली पाहिजे. परंतु ठीक आहे, युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये उद्धव साहेबांनी निर्णय घेतला आणि त्यांना त्या जागा दिल्या आणि म्हणून आम्ही आमच्या निवडून आलेल्या जागा दिल्याचं नोंद ही महाराष्ट्राकडे आहे आणि याची नोंद महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळं काँग्रेसच्या 6 सगळ्या जागा निवडून आल्या लोकसभेच्या म्हणजे तिथे आमचं काही ताकद कमी झाली असा त्याचा अर्थ होत नाही, तर सगळ्यांनी मिळून त्या जागा निवडून आणलेल्या आहेत याचं भान सर्वांना राहील. महाविकास आघाडीमध्ये आताच दावे प्रतिदावे करायला सुरुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार असं म्हणतायत की आम्ही लोकसभेमध्ये आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे तर मित्रपक्षांनी आम्हाला आता विधानसभेमध्ये जास्त जागा द्याव्या. मग अशा मित्रपक्षांच्या ज्या अपेक्षा असतील, काँग्रेसच्या अपेक्षा असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपेक्षा असतील, इतर मित्रपक्षांच्या अपेक्षा असतील, त्या पूर्ण कशा करणार? मग असं आहे की त्या पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसून करतील. आम्ही त्या संदर्भामध्ये फार मोठं भाष्य करावं असं मला काही वाटत नाही, पण मी एवढंच सांगतो स्ट्राईक रेट जर बघायचा असेल आम्हाला सर्वांना तर 2019 साली काँग्रेसची एकच खासदारकीची जागा निवडून आली होती, 2014 साली काँग्रेसच्या 2 जागा निवडून महाराष्ट्रामध्ये आल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं 4 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या होत्या आणि आमच्या 18 जागा निवडून आल्या होत्या. असं आहे की त्या त्यावेळच्या निवडणुकीनुरूप हे सगळं चित्र बदलत असतं, त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या अभ्यासानं बोलत असतो, परंतु आमचे वरिष्ठ नेते ज्या वेळेला एकत्र बसतील त्यावेळेला ते सांगोपांग विचार करतील आणि ह्यातून व्यवस्थित समन्वय घडून आणतील. कोकणाचं गणित कसं असेल, कारण कोकणाच्या 2 लोकसभेच्या जागा आपण गमावलेल्या आहेत, मग कोकणाचं गणित कसं असेल? कारण वारंवार सांगितलं जात आहे की नारायण राणे स्वतः म्हणतायत की आम्ही जे आहे ते शिवसेनेला कोकणातून निस्तनाबूत केलं. मी सांगू का, नारायण राणे आणि राणे कुटुंबीय ह्यांच्याबद्दल मला तुम्ही कधीही प्रश्न विचारू नका, या लोकांचं नावसुद्धा घ्यायचं माझी इच्छा नाही आहे. त्यांनी काय शिवसेनेचं अस्तित्व संपवलं, कुणी संपवलं, कसं संपवलं, ठीक आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं हा बोलत असतो, काही लोकांची
काही बोलल्याशिवाय कोण दखल घेत नाही एवढाच तो विषय, याच्यापेक्षा फार त्याला काही दखल घेण्याची आवश्यकता नाही। पश्चिम महाराष्ट्रातल्या 3 लोकसभेची जबाबदारी देखील तुमच्यावरती आहे, तिथलं मग गणित कसं असेल? आता विदर्भातला आढावा घेतलाय, या पश्चिम महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यातलं गणित कसं असेल? मी तुम्हाला आज सांगतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किमान 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 8 ते 10 आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचेच निवडून येतील, अशी ताकद, अशी मेहनत, अशी कष्ट आणि त्याचबरोबर पक्षाचे सगळे लोक माझ्याबरोबर ठामपणे उभे आहेत। त्याच पद्धतीने ज्यावेळेला मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाईन, तिथला अभ्यास पूर्णपणे करेन। एक काळ कोल्हापूरला 6 आमदार आमचे निवडून आलेले होते, भाजपानं विश्वासघातानं तिथे आमचे आमदार पाडलेले आहेत, त्या सगळ्याचा मी बारकाईनं अभ्यास करेन। शिवसैनिक जाग्यावर आहे आणि शिवसैनिक जाग्यावर आहे त्याचं सर्वांनीच या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे, त्यामुळं काय करायचं ते तिथे गेल्यानंतर व्यवस्थितपणे मी अभ्यास करेन आणि त्यावेळेला बोलेन। म्हणजे लोकसभा झाली आहे, आता लोकसभेचा निकाल लागलाय, पूर्ण मिशन विधानसभेवरतीच तुम्ही लागले? 100% विधानसभा मिशन झालं पाहिजे आणि शिवसैनिकांनी फक्त डावावर लागू नये हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो। आता मेहनत करावी तो स्वतःला मोठे होण्याकरता, स्वतःचा पक्ष मोठा होण्याकरता, म्हणून शिवसेनेनं मेहनत करावी। प्रत्येक वेळी कोणाला तरी पराभूत करण्याकरता म्हणून आम्ही आमची ताकद, आम्ही आमचा वेळ, आम्ही आमची बुद्धी आणि आम्ही आमचं कौशल्य पाण्याला लावण्याच्या ऐवजी आम्ही आमचा पक्ष वाढवण्याकरता, आम्ही आमचा पक्ष पुढे नेण्याकरता आणि आम्ही पुढे जाण्याकरता हे सगळं वापरणार, एवढंच मी सांगतो। धन्यवाद। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की भास्कर जाधवांवरती जी आहे ती पूर्व विदर्भाची जबाबदारी आणि पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे। वरिष्ठांसोबत मी चर्चा करून जास्तीत जास्त जागा आमच्या कशा आम्हाला मिळतील आणि त्या जागा जास्तीत जास्त कशा निवडून येतील याविषयी मी आता अभ्यास करणं सुरू केलेलं आहे। लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि आता मिशन विधानसभा आमचा असेल, सर्व शिवसैनिकांनी एकत्र इथे येऊन काम करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिलेली आहे। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।